दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावी जाण्यासाठी चाकरमाण्यांनी एस टी फुल झाल्याचं चित्र पाहावयास मिळालं सकाळपासून सर्व बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे त्यासाठी एस टीने जादा बस सोडण्याचं नियोजन केलंय लॉकडाऊन आणि कोरोनाने घेतलेली धास्तीमुळे गेले काही दिवस बसने प्रवास करणाऱ्यांची फारशी गर्दी नव्हती पण सोमवारपासून ही गर्दी सुरू झाली असून आठवडाभर गर्दी कायम राहणार आहे चौदा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या चार दिवसांमध्ये एस टीने मध्यवर्ती बस स्थानकाने अठ्ठेचाळीस लाख वीस हजार रुपये इतका नफा तसेच प्रवासी संख्येमध्ये पंचावन्न टक्के वाढ झाल्याचं महामंडळाच्या वतीनं सांगण्यात आलंय मागील वर्षी हा आकडा दिवाळीच्या दोन दिवस आधी शहरातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असल्याचं पहाव्यास मिळालं नाशिकहून पुणे येथे जाण्यासाठी सर्वात जास्त बस आहेत पण या मार्गावर मात्र गर्दी नव्हती दिवाळीची सुट्टी असल्यामुळे पुणे येथून येणाऱ्यांची संख्या आता जास्त आहे सुट्टी संपल्यानंतरही गर्दी असणार आहे या गर्दी बरोबर भाऊबीजसाठी सुद्धा जिल्हा अंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या वाढली आहे त्यामुळे एस टी प्रशासनाने अगोदरच तयारी केली आहे आतापर्यंत फारशी गर्दी नव्हती पण सोमवारी या गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आता आठवडाभर ही गर्दी कायम राहणार असल्याने बस स्थानक गर्दीने गजबजून गेलाय